जसं मी मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होते की माझ्या येणाऱ्या बालपण या व्हिडिओत माझे काही स्टुडंट काम करताना दिसणार आहे, तर हो, आज आलेल्या माझ्या व्हिडिओ मध्ये माझे स्टुडंट तुम्हाला काम करताना दिसणार आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की माझ्या व्हिडिओ मध्ये काम करावं, तर या फ्युचर ऍक्टिंग क्लासेसला जॉईन करा. आणि हो, आता व्हिडिओ एन्जॉय करा. आणि हे व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघा आणि त्यांच्या मुलांनाही दाखवा, कारण खूप छान असा एक मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गेम खेळत बसतोय. तोच नाही, नवीन डाउनलोड केलाय. नवीन डाउनलोड केलाय? हां, कॅन्डी क्रश. कॅन्डी क्रश? कॅन्डी क्रश नाही माहित तुम्हाला? नाही माहित. मग सब सफर? सब सफर पण नाही माहित. मग ब्लॉक पजल? ब्लॉक पजल पण नाही माहित. ब्लॉक पजल पण नाही माहित. मग तुम्ही लहान असताना गेम कुठले खेळत? आम्ही लहान होतो तेव्हा गेम नव्हतो खेळत. आम्ही लहान होतो तेव्हा खेळ खेळायचो. एकदा का परीक्षा संपली आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की बस मग सकाळ झाली की भट गोट्या कांचे जे काय येते घेऊन कोणाच्या तरी अंगणात मस्त एक रिंगण पाडायचं आणि त्यात खेळत बसायचं. खेळात इतके मग्न असायचो की आम्हाला कसला भानच राहत नसत, भूक ताण कसली काय. आणि मग त्यात मस्ती पण तितकीच करायचो. त्यानंतर लंगडी खेळायचो. लंगडी तर अशी खेळायचो की कित्येक उशीर आम्ही एका पायावर धावत असे पण कधी पाय आमचा दुखत नसे. आता तुम्ही थोडे जरी चाललात तरी लगेच सांगता पाय दुखते, दम लागते. आमचं तसं नसायचं. आणि नेहमीप्रमाणे खेळता खेळता एक सीन तर माझ्यासोबत कायम व्हायचा, तो म्हणजे माझी आई. मग काय, मे महिन्याच्या सुट्टीत पण पाडेपाट करायला बसायचं. मी गिरणीवर जाऊन आलो, परत येतपर्यंत तुझं 30 पर्यंत पाडेपाट झालं पाहिजे. आणि हा, खेळायला जाऊ नको. तुझ्यावर भरोसा नाही, एक काम करतोय, बाहेर फिर कधीच लावतोय. आई तर मे महिन्यात पण अभ्यासाला बसवायची पण मी कसला बसायचो. सुट्टी एन्जॉय करायची. जशी आई बाहेर गेली की मस्त खिडकीत येऊन कोणाची तरी वाट बघायची. कोणी ना कोणी नक्कीच तिथनं येऊन जायचं. आणि जर कोण दिसलाच तर मग बिचाऱ्यांना माहीत असायचं माझी आई किती डेंजर आहे. जर भेटलो तर सगळ्यांना चोप बसेल, तरीही ते ती पर्वा न करता कडी उघडायचे आणि मला सोबत घेऊन खेळायला जायचे. आणि मग आम्ही गावातल्या सर्व पोरांना जमा करून एका शेतामध्ये मस्त क्रिकेट खेळायला जायचो. आणि क्रिकेट खेळायच्या अगोदर पण खूप गमतीदार गोष्टी असायच्या, त्यातले एक म्हणजे वडावडीमध्ये नंबर कोणाचाही पहिला येऊ दे, पण बॅटिंग पहिली मीच करणार, कारण बॅट माझी होती ना. माझा पहिला नंबर आलाय, मी बॅटिंग करीन. माझी बॅट आहे, मीच पहिले बॅटिंग करीन. तुम्ही जाऊ तिकडे फिल्डिंग करा.
आणि जर का मी आऊट झालो की मग परत भांडणं चालू. एवढं भांडायचं एवढं भांडायचं एवढं भांडायचं की खूप जास्त मारामारी पण आमची व्हायची. पण काही वेळापर्यंत आणि मी परत आमची आई यायच्या अगोदर तेच मित्र मला घरी घेऊन परत कडी लावून निघून जायचे. आणि मग आईला वाटायचं मी अभ्यासच करत बसलेलो. मग आई काय मग काय परत पळायचं खेळायला. आणि तुमच्या वयाच्या सर्व मुली तर मस्त अशा एकत्र यायच्या आणि एखाद्या अंगणात सोनसकली खेळायच्या. जेव्हा कधी सोनसकली तुटली की खूप जास्त एकमेकांना मारायच्या पण कधी रडायच्या नाही. आणि त्यात पण एक मुलगी असे असायची जी खूप भांडखोर आहे, जी सोनसकली तुटली की खूप जोरात दुसऱ्यांना मारायची. ती म्हणजे संजना. ए मी पण तुमच्या केलं. नको तू साखळी तुटल्यावर जोरात मारतेस. नाही आता नाही मारणार जोर. नको घे नको खेळू दे ना. आणि कसे बसे मग परत तिला खेळायला घेऊन खेळ चालू व्हायचा. नंतर दगडांचा बिट्या खेळ चालू व्हायचा. सर्वजण असा रिंगणात बसायचा आणि एक दगड वरती उडवायचा, खालचा दगड कॅच करायचा. खूप जास्त गर्दी व्हायची या खेळाला, म्हणून कधी कधी दोन दोन रिंगणात बसून मुली खेळायच्या. हा खेळ पण खूप जास्त एन्जॉय करायचा. नंतर असा मस्त कोणाच्या तरी प्लेन आणण्यात जायचं, तिथं कोळशाने असे बॉक्स काढायचे आणि मग नंतर त्याच्यात चिप्प्या टाकून चिप्पीचा खेळ चालू करायचा. हे का आमचा अंगणा काला काला करून ठेवलाय नुसता. ठीक आहे चला मला पण घ्या खेळायला. आऊट नाही मी. आमचा अंगणा आहे, मी खेळल परत. तूच खेळ आणि चाललो. हा खेळते चल. आणि मग असे कित्येक खेळ असायचे जे मुलं आणि मुली आम्ही एकत्र खेळायचो. मग अशा पिशव्या एकत्र करायच्या, त्या गुंडाळून एक चेंडू तयार करायचा. मग ते चेंडूने एकमेकांना मारायचं. मग ज्याच्याकडे चेंडू जाईल त्याने उचलायचा, दुसऱ्याला मारायचा. असं करत खूप 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 मजा करायचो. एकमेकांना इतके मारायचो पण कधी कोण रडलाच नाही. असे कित्येक प्रकारचे गेम आम्ही दिवसभरात खेळायचो. आणि एकदा का संध्याकाळ झाली मग नेहमीप्रमाणे हातावर भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर भुजलेले वाकटे आणि बोंबली घ्यायची आणि मग गावभर फिरत खायची. तुम्ही जे आता बर्गर पिझ्झा खाता ना, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त चव त्या वाकटीला आणि बोंबलीला असायची. असेच भाकरी खात खात परत आम्ही एका ठिकाणी जात आणि सर्वजण जमत. तिथे 10-20-30 काही ठिकाणी त्याला डब्बा स्टॉप बोलतात, काही ठिकाणी डब्बा गोल बोलतात, तो खेळ खेळायचो. तिथे तर खूप जास्त मजा यायची. आणि जेव्हा मला पकडलं आणि माझ्यावर डाव आला तर मग मी तिथनं पळून जायचं दुसऱ्या मित्रांना घेऊन फग्यामध्ये खेळायचं. रिंगणात पैसे टाकायचे आणि जो सांगेल ते पैसे उडवायचे आणि जिंकलेले पैसे घेऊन दुकानावर जायचं. आता जे 50 रुपयाला किंमत नाही ना,
त्यावेळी चार आण्याला आणि आठ आण्याला असायचे. आणि मग ते सर्व खायला आम्ही सर्व मित्र बसून एकत्र खायचो. भवरे फिरवायचो, विटी दांडू खेळायचो, मामाचा पत्र हरवला का खेळायचो, असं भरपूर खेळ आम्ही दिवसभर खेळायचो. तुम्ही त्या सगळ्या खेळांचा गेम करून ठेवणार. बघा, मी माझ्या मुलीला मैदानी खेळाचे महत्व समजून सांगितले आणि तिला समजले पण. आजपासून ती मोबाईलला हात नाही लावणार, वरती बाहेर जाऊन ती मैदानी खेळ खेळेल. तुम्ही तुमच्या मुलांना सांगून बघा, त्याने काय होतं, तुम्ही जर मोबाईल दिला तर त्यांचा मेंदू, त्यांचे डोळे खूप जास्त प्रमाणात डॅमेज होतात आणि मैदानी खेळाने त्यांचं आरोग्य सुदृढ राहतं आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तर बघा, तुमच्या मुलांना हे व्हिडिओ दाखवा, त्यांना खेळाचे महत्त्व सांगा. धन्यवाद.